आघाडीचे उमेदवार ऍडव्होकेट राहुल नार्वेकर यांचा प्रचार मावळ लोकसभा क्षेत्रात जोरदार सुरू आहे. या अंतर्गत मंगळवारी पिंपरी चिंचवड मतदारसंघाची जाहीर प्रचार सभा पिंपरी येथे घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, राज्य वनमंत्री पतंगराव कदम, खासदार सुप्रिया सुळे, ऍडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्यासह मान्यवरांची या सभेला उपस्थिती लाभली. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ऍडव्होकेट राहुल नार्वेकर यांची पिंपरी चिंचवड मतदारसंघाची प्रचारसभा मंगळवारी 8 एप्रिल रोजी पिंपरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व राज्य वनमंत्री पतंगराव कदम, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार सुप्रिया सुळे, उमेदवार ऍडव्होकेट राहुल नार्वेकर, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अण्णा बनसोडे, आझमभाई पानसरे, नगरसेवक, नगरसेविका आदी मान्यवर, शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. या सभेमध्ये समाजवादी पक्षातर्फे मावळचे उमेदवार ऍडव्होकेट राहुल नार्वेकर यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरून हात उंचावून घोषणाबाजी करत प्रचारसभेमध्ये चैतन्य निर्माण केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेका पक्षाच्या भूमिकेवर आणि शेका पक्षाचे उमेदवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आणि आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. ज्यांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्यामुळे 25 सभे मोठे फल मिळाले. आज खुशाल दुसऱ्या पक्षामध्ये गेले. इथे सांगतात मी अपक्ष, खाली सांगतात मी शेतकरी कामगार पक्षाचा. कधी आयुष्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा कधी खांद्यावर घेतला? शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास तुम्हाला माहिती? शेतकरी कामगार पक्षाचं आर्थिक तत्वज्ञान तुम्हाला माहिती? दाभाजी प्रकल्प म्हणून जे सिद्धांत शेतकरी कामगार पक्षाने केला होता त्या दाभाजी प्रकल्पाचा दर शब्द तरी तुम्हाला माहिती? ज्या पक्षाच्या संबंधीची माहिती नाही आज त्यांचं त्या ठिकाणी आणि म्हणून आज या पद्धतीनं शेतकरी कामगार पक्षाचं सांगत काही ठिकाणी अपक्षाचं नाव सांगत आज या ठिकाणी उमेदवारी काही लोकांनी घेतलेली आणि सांगतात की साहेबांचा फोन नाही, दादांचा फोन नाही, सांगतात का नाही? दादांचा साहेबांचा फोन येईल की उद्याच्या निवडणुकीच्या दिवशी आणि धोकाबाज करणाऱ्या लोकांना 100% फळाभूत करणार हे सांगण्याच्यासाठी त्या ठिकाणी फोन येईल. माझी आग्रहाची सूचना आपल्या सगळ्यांना, लोकांनी तुम्ही काम करणारे लोक आहात म्हणून सगळ्या नगरसेवकांना संधी दिली, प्रतिष्ठा दिली, पक्षांनी तुम्हाला मोठ केलं. आज काही लोक दिवसा एक काम करतात, रात्री एक काम करतात अशी माहिती माझ्याकडे. काही लोक असं म्हणत की ज्यांना पालिकेमध्ये सत्ता दिली त्यातही काही लोक मागं फिरतात. काही लोक ज्या वेळेला सांगण्यात सांगत की हे बंद करा, ते बंद केल्याच्यानंतर आपले कार्यकर्ते फटवायला सुरुवात केली. ही लोकांनी फार दिवस चालणार नाही. आपण सगळे एकाच गावचे, ज्या गावच्या मुली त्या गावच्या बाबी कृपा करा, या रस्त्याने आम्हाला जायची वेळ येऊ नका. कोणी किती मोठा असला जो पक्षाच्या चौकशीच्या बाहेर जातो त्याची हकालपट्टी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे काम आम्ही केलं. तुम्हाला माहितीये माझ्या एक अत्यंत जवळचा एक मंत्री ज्याला गेली 10 वर्ष मी शक्ती दिली, महाराष्ट्राचा आरोग्य खात्याचा मंत्री केला, आदिवासी समाजाचा, त्याच्या मुलीने त्या मुलीच्या पाठीमागं वडील उभे राहिले आणि भाजपचं तिकीट घेतलं. त्या मंत्र्याला मंत्री पदावरून काढून पक्षातून काढून सस्पेंड करण्याच्या संबंधीची भूमिका घेतल्याच्या नंतर आणि बाकीच्या वाढत्या सारख्या सदस्यांच्या बद्दलची चिंता करण्याचं कारण हे माझ्यासाठी
वनमंत्री पतंगराव कदम यांनी शरद पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणून अतिशय महत्त्वाचं काम केलं असल्याने या निवडणुकीमध्ये आघाडीचाच विजय होणार असल्याचं प्रतिपादन केलं. साहेबांनी फार मोठं काम तिथलं केलं असेल. राजकीय सगळं इतिहास त्यांचा सांगायला की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं खऱ्या अर्थानं मनोमिलन या निवडणुकीमध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये केलेला आहे आणि म्हणून मला या स्टेजवर काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते दिसत आहेत. अशा प्रकारचं सुंदर वातावरण पूर्वीच्या काळासारखं निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार प्रचंड पद्धतीने निवडतील आणि त्यांची ताकद सोनियाजी पवार साहेबांना दिल्लीमध्ये मिळेल. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सभेमध्ये मार्गदर्शन करताना शेका पक्षाच्या जयंत पाटील यांना मात चढला असून त्यांनी लक्ष्मण जगतापला उमेदवारी देऊन स्वतःलाच पेटवून घेतलं असल्याचं सांगून शेकाप आणि शेका पक्षाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आणि आघाडीच्या उमेदवाराला विजय मिळवून देण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. आता यावेळेला काय झालं, जयंत पाटलांना जास्त मात चढला, जयंत पाटील म्हणजे अशा प्रकारचं आहे की अशा पद्धतीनं हे करणार, हावभाव करणार, आवाज दाखवणार, त्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजेल की राम जन्माला आलेला आहे आणि रामानं आता कुणाचं काय ते तिथं जन्मानंतर त्याचं जे काम करायचं आहे ते करायला पाहिजे आहे. अशा पद्धतीनं एक महाराक्षसासारखं त्याला एक आसुरी आनंद होत असतो की मी काय केलं नाही काय केलं, मला लक्ष्मण गोसला, त्याला काय म्हणतो मला लक्ष्मण गोसला, मी काय केलं नाही काय नाही केलं. पण त्याच्या बोलणे मात्र स्वतःच्या अंगावर रॉकेट ओढून घेतलं, माचीसची काडी लावून स्वतःलाच पेटवून घेतलं, अशा प्रकारचा त्यांचा प्रकार तिथं झालेला. आघाडीचे मावळचे उमेदवार अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी स्थिर आणि धर्मनिरपेक्ष सरकार येण्यासाठी आघाडीला योग्य मत देऊन केंद्रात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे हात बळकट करा असे आवाहन केलं. आपल्याला मतदान करायचा हक्क हा तुमचा हक्क आहे, तुमच्या मनाला वाटेल त्याला मतदान करा, पण मतदान करण्यापूर्वी केवळ 2 मिनिटं विचार करा, विचार करा स्वतःचा, विचार करा आपल्या मुलांचा, लेकरांचा, विचार करा आपल्या समाजाचा, विचार करा आपल्या प्रांताचा, विचार करा आपल्या देशाचा. आणि जर का तुम्हाला आमचे विचार आमची भूमिका पटली असेल तर मला खात्री आहे येणाऱ्या 17 तारखेला मावळ मतदारसंघातील सर्व मतदार घड्याळ्याच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्र पक्षाच्या उमेदवाराला विजय करून दिल्लीत सन्मान्य शरद पवार साहेबांचे हात आणि सन्मान्य सोनिया गांधीजींचे हात बळकट करतील आणि देशात परत एकदा एक स्थिर आणि धर्मनिरपेक्ष सरकार आणतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांवर भडीमार करत आघाडीतला विजयी करण्याचं आवाहन केलंय. परत प्राथमिक शिक्षणाविषयीची एक बातमी इकॉनॉमिक टाइम्स ला आली होती, महाराष्ट्र 2 नंबरवर, भारतामध्ये 35 राष्ट्र, गुजरात 34व्या नंबरवर, महाराष्ट्राशी तुलना करता. उद्योग असो, कृषी असो, सिंचन असो, महाराष्ट्राच्या जवळपास पण नाही गुजरात. पण गुजरातच्या मॉडेलच्या नावाने ढोल बजावणाऱ्या मोदींना माझा साधा प्रश्न असतो की एकीकडे मुख्यमंत्री म्हणून स्वतःवरती तुम्ही स्तुती सुद्धा मिळवून घेता, मी अमुक केलं तमुक केलं म्हणून सांगता, जेव्हा बऱ्याच श्रेय तुम्ही घेऊ इच्छिता तेव्हा वाईटाचं श्रेयही तुम्हाला घ्यावं लागेल. चांगलं झालं मी केलं, पण 2002 मध्ये नरसंहार झाला, बहिणींची इज्जत लुटली गेली, महाराष्ट्राची देशाची मान शर्मेली खाली गेली आणि आम्ही नाही म्हणत, पण जेव्हा तुम्ही त्यांना पिता समान मानत होता ते स्वतः अटल बिहारी वाजपेयी बोलून गेले की यांनी राजधर्म पाळला नाही म्हणून.